नमस्कार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती एकीकडे भाजपला मेघागळती लागली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरूच आहे यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाने आता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय पक्षामध्ये अलचालींना आल वेग आला आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये जाता फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक नामदेवराव भगत यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या गर्वापसेला काँग्रेस पक्षाने नकार दिला त्यामुळे नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे नामदेवराव भगत मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेमध्ये गेले होते मात्र आता राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे भगत यांनी शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलं असले जात आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका अगत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील